आणि डोळ्यासमोर जी काही बेबंदशाही चाललेली आहे त्यामुळे महाराष्ट्र हा कसा आहे, त्याची संस्कृती काय आहे हे माहीत नसणारे जरी निर्णावलेपणाने काही बोलत असले तरी महाराष्ट्राचं मन आणि जनता मात्र कमालीची दुखावली गेलेली आहे. गेले काही दिवसांपासून गुंडांचा जो हैदोस या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे असा हैदोस असं नाही की यापूर्वी झाला नव्हता, पण ते गँगवॉर हे दोन गँगमधलं वॉर होतं. आता मात्र सरकारमध्ये गँगवॉर आलेलं आहे. ज्या पद्धतीने गेले 1.5 वर्ष सरकारच्या आश्रयाने ही गुंडगिरी सुरू आहे, या गुंडांचे वेळोवेळी या मंत्र्यांच्या सोबतचे फोटो हे आपल्याच माध्यमातून प्रसिद्ध झालेले आहेत आणि या गुंडांना मिळणारं एक संरक्षण हा मोठा चिंतेचा विषय. काल परवाकडे आमचा एक चांगला कार्यकर्ता अभिषेक त्याच्यावरती निर्गुण हल्ला झाला, त्याची हत्या झाली. ही हत्या झाल्यानंतर ज्यांनी ती हत्या केली असं सांगितलं जातं तोही एक गुंड होता, त्या गुंडांनी आत्महत्या केली. हे प्रकरण जेवढं वरकरणी वाटतं तेवढं. ही हत्या झाल्यानंतर ज्यांनी ती हत्या केली असं सांगितलं जातं तोही एक गुंड होता, त्या गुंडांनी आत्महत्या केली. हे प्रकरण जेवढं वरकरणी वाटतं तेवढं सोपं दिसत नाही आहे. सूडभावना ही एक भावना असते ज्यांनी माणूस अत्यंत टोकाचं पाऊल उचलतो. समजा एक क्षणभर धरून चाला की त्या गुंडांनी तसं पाऊल उचललं असेल तरी त्यांनी स्वतः आत्महत्या का केली हा एक प्रश्न मनामध्ये कायम राहतो. ज्याप्रमाणे गणपत गायकवाड ह्या भाजपच्या आमदारांनी भर पोलीस